मोरगावचा श्री मयुरेश्वर। मोरगाव हे सध्या केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित झालंय। हजारोंच्या संख्येत होत असलेली गर्दी आणि या अनुषंगाने येथील सोयी सुविधा निर्माण करताना स्थानिकांचे व्यवसाय देखील वाढत आहे। पर्यटक आणि भक्तांच्या गरजा लक्षात घेऊन पुढील काळात मोरगावचे संपूर्ण अर्थकारण बदलणार आहे। अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेलं मोरगावचं मोरेश्वर मंदिर, या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। या मंदिराची निर्मिती कशी झाली, या मंदिराची आख्यायिका काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। केवळ अष्टविनायक यात्रेचं नाही तर संपूर्ण कार्यारंभाचे आद्यस्थान श्री गणेशाचे मूळपीठ मानले जाणारे पवित्र स्थान म्हणजे श्री क्षेत्र मोरगाव पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर करह नदीच्या काठावर वसलेला आहे आणि श्री मयुरेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेलं स्थान म्हणजे मोरगाव। या मोरगावला श्री मयुरेश्वर कसे स्थित झालं याचं मुद्दल पुराण आणि गणेश पुराण यात काही पौराणिक संदर्भ दिसून येतात। ब्रह्मा विष्णू आणि महेश शक्ती आणि सूर्य या 5 देवतांनी तप केला। त्यांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मोरगाव येथे विधिवत स्थापना करून तपश्चर्या केली। त्यांच्या या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवान श्री गणेश प्रकट झाले। त्यांनी असा आशीर्वाद दिला की या क्षेत्री राहून जे कुणी तप करतील त्यांना विघ्नांची भीती बाळगण्याचं काही कारण नाही। भगवान श्री गणेशाच्या या आशीर्वादामुळे हे क्षेत्र सिद्ध क्षेत्र झालं। मंगलमूर्ती मोर्या, श्री गणेश भक्तांनो, हा जयघोष आत्ताच फ्रान्समध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीच्या वेळेला दुमदुमला। मित्रांनो, जगभर मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष जो होतोय त्याची सुरुवात आपल्या बारामती तालुक्यामधील मोरगाव क्षेत्रामधूनच सुरुवात झालेली आहे। इथे मयुरेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या श्री मोरया गोसावी यांना श्री मयुरेश्वरांनी हा आशीर्वाद दिला होता की तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालेलो आहे, जगभर माझ्या नावानंतर तुझे नाव घेतले जाईल। त्यामुळे मंगलमूर्ती मोर्या म्हणजे मंगलमूर्तींच्या नावानंतर मोर्याचे नाव घेण्यात येत आहे। आपण इथे सध्या जे आहोत इथेच मोर्या गोसावी दर्शनासाठी आले होते, त्यावेळेला देऊळ बंद झाले होते, पण मयुरेश्वरांनी त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन कुलप गळून पडली आणि मयुरेश्वर मोर्या गोसावींच्या दर्शनासाठी देवळाबाहेर आले होते। असं म्हणतात की पृथ्वी तलावावरील श्री गणेशाचं हे पहिलं स्वयंभू मंदिर आहे। फार पूर्वी सूर्यदेवाची तपश्चर्या करून वर प्राप्त झालेल्या सिंधू नावाच्या दैत्यानं पृथ्वीवर अनाचार माजवला होता। या सिंधू दैत्याच्या जाचातून देवांची सुटका करण्यासाठी श्री गणेशानं माता पार्वतीच्या पोटी श्री मयुरेश्वर रूपात अवतार घेतला। मयूर वाहनावर स्वार होऊन त्यांनी सिंधू दैत्याचा वध केला, तोच हा मयुरेश्वर अवतार मानला जातो। या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार मोगल काळात झाला असावा अशी आख्यायिका सांगितली जाते। सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची निर्मिती समर्थ रामदास स्वामी यांनी याच मोरगावातील मोरेश्वर मंदिरामध्ये केले आणि याचं प्रतीक आठवण म्हणून या ठिकाणी हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते। संपूर्ण मंदिराभोवती 50 फूट उंचीची तटबंदी आहे। मंदिरात जाण्यापूर्वी मूषकाची मोठी मूर्ती दिसते। समोरच भव्य नगारखाना असून दैनंदिन सांजवेळी नोबत वाजवण्याची परंपरा अखंड सुरू आहे। 11 पायऱ्या चढून गेल्यावर भला मोठा नंदी पाहायला मिळतो। संपूर्ण भारतात गणेशाच्या मंदिरात नंदी असणार हे एकमेव उदाहरण आहे। गणेशाच्या मंदिरात हा नंदी नसतो, मात्र भाविकांची श्रद्धा आहे की नंदीची ही मूर्ती भुलेश्वर या शिव मंदिराकडे नेत असताना इथे घडली, ती पुढे जात नव्हती, त्यामुळे नंदीची याच ठिकाणी प्रतिस्थापना करण्यात आली। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भव्य असं कासव आहे। प्राचीन शिल्पकलेचा उत्तम असा नमुना हा अनुभव हे मंदिर पाहिल्यानंतर येतो। प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर भव्य सभा मंडप आहे। गाभाऱ्यात श्री मयुरेश्वराची डाव्या सोंडेची उत्तराभिमुख मूर्ती पाहायला मिळते। डोक्यावर नागफणी आणि डोळ्यात नाभीत माणिक बसवले आहेत। श्रींच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सिद्धिबुद्धी विराजमान आहेत। गाणपत्य संप्रदायात सर्वश्रुत असलेली सुखकर्ता दुखहर्ता ही समर्थ रामदास स्वामी लिखित आरतीची निर्मिती श्री मयुरेश्वरासमोर रचना केल्याचं सांगितलं जातं। प्रातःकाळापासून श्रींच्या पूजेला या ठिकाणी सुरुवात होते। मित्रांनो, अशा पवित्र स्थानात मोरगावमध्ये
श्री रामदास स्वामींनी जगभर जी प्रसिद्ध आरती आहे सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, ती ह्याच पवित्र स्थानात लिहिलेली आहे. मुद्गल पुराण म्हणजे गणेश संप्रदायामधले अत्युच्च महत्त्वाचे ग्रंथ जे आहेत त्यापैकी एक मुद्गल पुराण, याचं लेखनही इथेच झालेलं आहे. या पवित्र स्थानाची महती आणि माहिती देणारा एक प्रकाशन चिंचवड देवस्थान ट्रस्टमार्फत आत्ताच आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. या प्रकाशनामध्ये मोरगावची सर्व माहिती, या देवळाची, नंतर बाजूला ज्या देवता आहेत त्याची माहिती सगळी पुस्तक रूपाने आणि फोटो स्वरूपात प्रसिद्ध आहे. यामध्ये विशेष करून श्री मयुरेश्वराची महती, नंतर नग्न भैरवनाथ, मोऱ्या गोसावी, बाहेर जो नंदी आहे, ह्या देवळाचं एक अजून एक विशेष म्हणजे गणपतीच्या मंदिरासमोर नंदी असलेलं हे एकमेव स्थान आहे. मित्रांनो, गणेश भक्तांनो, आपण जनरली शंकराच्या देवळासमोर नंदी बघतो, पण हे आद्य देऊळ अष्टविनायकामधलं आद्य स्थान असतानाही इथे श्री गणेश मंदिरासमोर नंदी आहे याची सर्व माहिती महती देवस्थानी ह्या पुस्तकात चित्र स्वरूपात आणि चांगल्या पानांवर प्रसिद्ध केलेली आहे. गणेश भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा. हे प्रकाशन आमच्या म्हणजे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या आधिपत्याखाली असलेल्या मोरगाव, सिद्धठेऊर या अष्टविनायकापैकी 3 क्षेत्रात तसेच चिंचवड येथील कार्यालयात उपलब्ध आहे. धन्यवाद. मंगलमूर्ती मौर्या. मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय भव्य आहे. येथील हे मंदिर उत्तराभिमुख असून जवळच कऱ्हा नदी वाहते. तीर्थक्षेत्र काशीपेक्षा गहुभर श्रेष्ठ असे येथील गणेश कुंडात स्नान केल्यानंतर पुण्य मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी असा येथील मोठा उत्सव भरतो. या कालावधीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात खुला प्रवेश दिला जातो. स्वहस्ते श्रींच्या मूर्तीस जलस्नान घालण्याची सर्वांना संधी असते. संपूर्ण देशासह राज्यभरातून भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी होते. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्यागस्यायते नामो विघ्नसागर शोषणे. श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगाव अष्टविनायकातील सर्व गणेशाच्या क्षेत्रातलं मुख्य आद्य अनाजिद्ध क्षेत्र गिजे क्षेत्रामध्ये अष्टविनायक यात्रेची सुरुवात शास्त्रोक्त विधीने केली जाते. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची या ठिकाणी मयुरेश्वराच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण केल्या जातात. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची सेवा करणं, त्यांच्याकडून धार्मिक विधी करून घेणं, सगळ्यांना मोरायाचा कृपाशीर्वाद देणं, या पद्धतीनं या ठिकाणी भाद्रपद महिन्यामध्ये हा गणेश जन्माचा उत्सव या ठिकाणी चालू आहे. आणि या उत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना मयुरेश्वराच्या शुभाशीर्वाद आणि सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा. मंगलमूर्ती मोरे.